एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे दीपक केसरकर आणि नारायण राणे एकत्र दिसले. निमित्त होतं कुडाळमधील मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात दोघांना एकत्र आलेलं पाहून ठाकरे गटाने मात्र जोरदार निशाणा साधलाय. तर ठाकरे गटाच्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक उत्तरही दिलंय. शिंदे सरकारमध्ये जे मंत्री आहेत ते मंत्री भाजपच्या दबाव पुढे आहेत आणि हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होत असताना शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होत होता, परंतु नारायण राणेंनी हा कार्यक्रम दीपक केसरकरांचा विरोध डावलून आपल्या मतदारसंघामध्ये एवढ्यासाठी घेतलाय की त्यांना आपल्या मुलग्याला या मतदारसंघामध्ये पुढे आणायचं आहे. काय आलं माणूस आहे ना तो, नाही म्हणजे काय वेगळं काय आहे का ते? नाही पण तुम्ही सिंधुदुर्गाचं एकत्रपण आणि मुंबईत वगैरे भेटतो ना, आम्ही भेटतो ना, असं काय वावग नाहीये, तो माणूसच आहे, त्यामुळे काय त्याच्यात काय वेगळं काय नाहीये. असेल तर सांगा, मी प्रिकॉशन घेईन. आमदार नाईक यांनी ज्यावेळी टीका केली आहे सत्तेसाठी लाचार आहेत म्हणून व्यासपीठावर येतात त्याला काय कळतो त्या वैभव नाही. वजन वाढलं म्हणजे अक्कल वाढते असं समीकरण नाही, त्यामुळे त्यांनी राजकारण या विषयावर बोलूच नाही. अजून सभागृहात 5 मिनिटं बोलू शकला नाही हो, आता 10 वर्षे होती, त्यांनी काय बोलावं, त्यांनी बोलू नाही. बरं मी कोणाशी बोलावं, कोणाशी मैत्री, माझा प्रश्न आहे ना तो वैयक्तिक, कळलं ना? त्यामुळे आम्ही तो आला भेटला नमस्कार नमस्कार. हा माणुसकीचा धर्म आहे समोरच्याला नमस्कार करणं, त्याला कळणार नाही ते अकलेच्या पलीकडे. आज प्रकाश आंबेडकर एक विधान करताना बोलले, प्रकाश आंबेडकर बोलले आहे मी ऐकलं, बोला. प्रकाश आंबेडकर म्हणतात की आधी भीमा कोरेगाव संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हावी, त्यानंतर माझी चौकशी, त्याच्यानंतर माझी चौकशी व्हावी, कसं बघतोय या विधानाकडे? नाही, या विधानाकडे बोलण्यापेक्षा सरकार ठरवेल पहिली कोणाची चौकशी करावी. जो सरकारमध्ये असतो ना त्याला तो अधिकार असतो. नेहमी विरोधी पक्षाच्या खांद्यावर हात ठेवून राजकारण करणाऱ्यांना हा अधिकार नाही प्रश्न विचारायचा. झालं तुझं काय नाही? मला माहिती तू काय तयारीत ते काय बोलतो माहिती, मला ते आवडत नाही तेच बोल. लवकर बोला ना जाय. आपण परमेश्वर प्रार्थना करूया वादळ येऊ दे नको. आता अगोदर अंदाज काय, मी शास्त्रज्ञ नाही ना त्यामुळे वादळाबद्दल अंदाज नाही, पण येऊ येता कामा नये यासाठी प्रार्थना करणं एवढंच आपल्या हातात आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.